या निमित्ताने पुनश्च एकदा सभागृहाच्या बाहेर उपस्थित असलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांना मी पुनश्च एकदा विनंती करतो की त्यांनी कृपया सभागृहामध्ये येऊन स्थानापन्न व्हावं. अगदी थोड्याच वेळामध्ये आपण या कार्यक्रमास प्रारंभ करीत आहोत. अगदी सोशल मीडियापासून आपण सकाळपासून पाहत आलेलो आहोत. जगाच्या कानाकोपऱ्यात जे काही सुरू आहे ते आपण सध्या लगेच फेसबुक असेल वा सोलापूर यांच्या वतीने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व प्रमुख मान्यवर सदस्य रसिक प्रेक्षक या सर्वांचं मी प्रथमतः मनपूर्वक शब्द सुमनांनी स्वागत करतो आणि सर्वांना एक विनंती करतो. कोरोना महामारीच्या काळामध्ये गेल्या 2 वर्षापासून या कार्यक्रमाला आपण मुकलो, किंबहुना यापेक्षा इतर अनेक कार्यक्रमाला आपण इच्छा असून जाता आलं नाही. त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो की गेली 2-3 वर्ष बहुतेक आपण टाळ्या वाजवायला विसरून गेलेला असाल तर आपण सराव करून घेऊया. सर्वप्रथम सगळ्यांनी टाळ्या वाजवा आणि या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. कारण टाळ्या वाजवणे ही अशी एनर्जी आहे की त्याचं पुढच्याला देखील खूप मोठी शक्ती मिळते. त्यामुळे इतकी ताकद या टाळ उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना या ठिकाणी मी विनंती करतो की दीप प्रज्वलन करून आजच्या या कार्यक्रमाचं त्यांनी उद्घाटन करावं. माननीय श्रीयुत सल्लागार अरुण गोगी यांना विनंती की आपण व्यासपीठावर द्यावं. या सर्वांचंच या ठिकाणी पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत. धन्यवाद सर्व मान्यवरांचे. आपणा सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी दीप प्रज्वलन करून आजच्या या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो. फोटोग्राफर बहुउद्देश संघाचे सर्व संचालक यांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. कारण कोणतीही संघटना पुढे जाते ती आपल्या टीम वर्कच्या साह्याने, कारण एकच हात पुढे जाऊ शकत नाही, त्याला अनेक हातांची आवश्यकता असते. सर्वच संघटना एकमेकांच्या हातामध्ये हात घालून ज्यावेळेस वाटचाल करत असतात त्यावेळेस खऱ्या अर्थाने प्रगती होते. या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांचंच एकदा मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर सतीच्या उपस्थितीत या ठिकाणी दीप प्रज्वलन करण्यात आलेलं आहे. आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची अपेक्षा आणि आज जागतिक छायाचित्र दिनानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देऊन कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कोटीवाले सरांकडे देतो. कलेची दैवी देणगी त्यांना लाभली आणि ज्या शाळेमध्ये त्यांनी शिक्षक फोटोग्राफर आहेत अगदी जुन्या प्रमाणातील काही फोटोग्राफर आपल्या डोळ्यासमोर लगेच उभे राहतात. अशा या चौकटी मोडून काही पुढे जाणारे त्यांचे वडील याच क्षेत्रामध्ये कार्यरत असतानाच त्यांना देखील या क्षेत्राची आवड झाली आणि गेल्या 40 वर्षापासून त्यांच्या देखील कुटुंबामध्ये हा व्यवसाय सुरू आहे. आणि हैदराबाद येथे उच्च शिक्षण घेतल्यानंतर आता स्वतः या व्यवसायामध्ये या ठिकाणी सोलापुरात करिअर करत आहेत. त्यांचे बंधू मगाशी बोलताना सांगितले त्यांनी लंडन येथे या ठिकाणी कार्यरत आहेत. आणि इतकं उच्च शिक्षण घेतल्यानंतर आपल्याला परदेशातच जावं असा विचार त्यांच्या मनात न येता
या सोलापुरातच राहून मी आंतरराष्ट्रीय स्तरावरचं काम करीन असा विश्वास आनंद मादास यांना आहे आणि निश्चितच त्या क्षेत्रामध्ये ते यशस्वी होतील अशी मी सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. कारण सोलापुरात या क्षेत्रामध्ये त्यांनी कार्यरत असताना त्यांचा देखील विशेष सांगायचं म्हणजे प्रवास फोटो आहे. वेडिंग असेल, मायक्रो फोटोग्राफी या क्षेत्रामध्ये त्यांचं काम या ठिकाणी अखंडपणे सुरू आहे. फोटोग्राफर या ठिकाणी सोलापुरात आमंत्रित करायचे असा त्यांचा मनापासूनचा प्रयत्न आहे. आणि मला एक सांगायला आनंद वाटेल की पुरस्कारकर्त्यांची निवड करताना खरोखरच त्यांच्या नावामधूनच प्रेरणा मिळते आहे. महेंद्र असतील, प्रतीक असतील आणि आनंद मादास यांच्याविषयी महत्वाची एक सूचना या ठिकाणी मला सांगायला आवडेल की सर्व उपस्थित सदस्यांसाठी लर्न आर्ट ऑफ क्रिएटिव्ह फोटोग्राफी हे त्यांचं विशेष प्रशिक्षण शिबिर या ठिकाणी संपन्न होणार आहे. त्यामध्ये त्यांनी आलेले अनुभव आपल्या सर्वांशी ते शेअर करणार आहेत आणि नवोदित कलाकारांना फोटोग्राफरला या ठिकाणी निश्चितच एक चांगली शिदोरी मिळेल यात काही शंका नाही. सकाळी लवकर उठून जे पहिलं किरण जेव्हा त्याच्यावरती पडतं तेव्हाचं पिक्चर आहे. म्हणजे लाईटने एक ड्रामा क्रिएट होतं आणि तिथे खालच्या साईडला तुम्हाला दिसतील की ग्रीन फील्ड्स वगैरे आहेत, त्याच्याने खूप चांगलं फील येतं. आणि हे फील्ड्स ग्रीन पीस जे आहेत, ग्रीन पीस आणि हे तिथे खूप फेमस आहेत लडाखचे, स्पिती आणि लडाखचे. दुसरं साईड हे मी म्यानमारमध्ये काढलेलं आहे, म्हणजे रिमोट म्यानमारमध्ये तिथले मॉन्क्स जेव्हा ते पूजेसाठी वगैरे येत असतात तेव्हा ते लाईट. आणि माझा नॅचरल लाईट फोटोग्राफीमध्ये जास्त इंटरेस्ट आहे, म्हणजे फ्लॅश यूज करत नाही मी, नॅचरल लाईटच जास्त यूज करतो. तर हे नॅचरल लाईटचं पिक्चर आहे, हे पण नॅचरल लाईटचं पिक्चर आहे. तिथले मॉन्क्स खूप चांगले, म्हणजे यंग नोवाईस मॉन्क्स असतात तिथे खूप ह्याच्यामध्ये म्यानमारमध्ये. वैभव प्लीज. बस इतकं धकधक 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 व्हायचं ना, आज पूर्ण भीती उडून गेली. तर सुरू करण्याच्या आधी मी माझ्या सिनियर्सचा, फोटोग्राफी सिनियर्सचा आणि माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद मागेन. कारण की जिथेही चुकेन तुम्ही नक्की हे वर्कशॉप संपल्यानंतर, वर्कशॉप म्हणणार नाही, सेमिनार संपल्यानंतर तुम्ही मला गाईड कराच. कारण की हा 2 वर्ष आधीच मी घेणार होतो. ओव्हरऑल सगळे फील्ड येतात. आपण समजतो की आज वर्ल्ड वेडिंग फोटोग्राफी डे आहे. कारण की का वेडिंग आपल्याला फक्त सिंगल ह्याच्याने बघायचंय, म्हणजे दुसऱ्या फील्डचं काय ह्याच्यात महत्व आहे. ठीक आहे, आपण सुरुवात करूयात. कनेक्ट चेंज होत नाही. सो जेव्हा असोसिएशनचा इन्व्हिटेशन